كانت منين؟ गुड मॉर्निंग गाइस, आज दिवस दुसरा रायगडावर आहे. सध्या सकाळ झालेली आहे, सकाळचे 7 वाजलेत आणि पूर्ण रायगड असं धुक्यात गायब झाला आहे असं म्हणायला पाहिजे. आता मी जगदीश्वराच्या मंदिराचा आणि बाजारपेठेच्या मध्ये जे नवीन वाडे उत्खनित केलं तिथं थांबलो आहे. आणि तुम्ही बघू शकता की धुक्यात माझ्या मागचं काय दिसणार आणि पुढचं काय दिसणार. जगदीश्वराचं मंदिर तर एकदम ढगांच्या आत गेले असं वाटायला लागले. मागच्या क्लिपमध्ये तुम्ही बघितलं असाल की एवढं धुकं पडले, आपल्या पुढचं तेवढं 10 फूट दिसायला लागले, बाकी काय दिसत नाही. आणि आता लोकांची गर्दी पण वाढायला लागल्या, आज संडे असल्यामुळे सगळी यायला लागल्यात मंदिराला पाया पडायला वगैरे. कालपेक्षा आज बऱ्यापैकी गर्दी जास्त आहे असं म्हणायला गेलं तर. सकाळपासूनच एवढी गर्दी वाटायला लागली. आज मज्जा येईल, आज सगळे कार्यक्रम वगैरे चालू होतील, आज आपल्याला बरंच काय काय बघायला मिळणार आहे. नीट उपयोग केला तर आता ते थोडं दिसून पडणार थोडं काय बांधणार नाही काय भेटले सर भाई क्रॉस नाही करायचं असं मागे एक पण. अजून 4 जण बसले तर काम फास्ट होईल. एकदम एंड ने सुरुवात करा, एंड ने हे कलेश आहे.
دودھ کی پیشونی Good morning, guys. आज सोमवार दिनांक 5 जून आणि आपला गडावाचा दिवस तिसरा आज पासून म्हणजे काल साहित्य आणले सगळं आणि आज पासून खरी तयारी सुरू झाली सगळे सजावट फुलांचे आरास वगैरे आणि मर्दानी खेळ वगैरे ते सगळं आजपासून सुरू होणार आहे आता त्यांचे नाव नोंदणी वगैरे चालू झालं तर मागच्या 3 दिवसांपासून आपण इथं आहे पण तयारी खरी आता सुरू झाली असं म्हणायला लागेल अजून आत्ता सकाळचं वातावरण अजून सूर्य एवढा प्रखर नाही आहे अजून पण धुकं आहे गडावर 8:45 वाजल्यात सकाळचे आजचा दिवस सगळं तयारी सजावट ह्याच्यात जाणार आहे आणि उद्या मग आपला कार्यक्रम असेल सोहळ्याचा मी आता राज सगळ्यात आलो आणि मला भाऊ भेटले आपलं कोल्हापूरचं या सगळं मी मागची 4 वर्ष येत होतो रायगडावर आणि आज अचानक आपल्याला इथं भेटला गेलो आणि मला व्हिडिओ करून लागलो त्याला म्हटलं बघ मी असं व्हिडिओ करतो आता आम्ही तो नगरखान्यात येत आहे थांबले आराम करायला लागले तयारी सगळी सुरू आहे थोडा वेळ आराम करणार आणि संध्याकाळी निघणार परत आता मर्दानी खेळ बघायला خالی کرتا ہے